21 नोव्हेंबर 2016 काहेदिया परदेशच्या एपिसोड मध्ये गौरीची आजी तिच्या मुलीकडे निशाने घर विकल्याबद्दल नचिकेत आणि इतर सदस्यांना जबाबदार धरते. मात्र गौरीची आई तिची समजूत काढून तिला शांत करण्याचा प्रयत्न करते. निशाला आजी सतत बोलत असल्यानं निशा वैतागून भांडायला सुरुवात करते आणि पुढे रागानी सांगते की जे माझे हाल इकडे होत आहेत तेच हाल गौरीचे बनारस मध्ये देखील होतील. गौरीची आई हे ऐकून खूपच भावुक आणि चिंतित होते. बनारस मध्ये शुक्ल कुटुंबियांमध्ये तणाव निवळल्यानंतर शिव आपल्या आईला नाराजी दूर झाली का असं विचारतो. आई सांगते माझी तुझ्याबद्दल आणि गौरी विषयी कोणतीच तक्रार नाहीये. शिव तिथून निघून गेल्यावर सरला शिवच्या आईला विचारते की तुम्ही खरोखर शिववर नाराज नाहीत का. त्या सांगतात की मी शिववरती कधीच रागवले नव्हते. सर्व चुकी गौरीची आहे आणि मी तिला वेगळ्या पद्धतीने धडा शिकवणार. 500 आणि 1000 नोटा बंद झाल्याची बातमी निशाच्या कानावरती पडताच ती भलतीच हैराण असते आणि गौरीची आजी सर्वांना सांगते की तिनं केलेल्या गैरप्रकाराच्या परिणामांची शिक्षा तिला मिळायला सुरुवात झालीये. निशा हे ऐकून आणखीनच संतापते. मात्र ऐकण्यापलीकडे तिच्या जवळ कोणताच मार्ग नसतो. जेव्हा ती घराबाहेर येते त्यावेळी तिला आपल्या आईचा कॉल येतो. तिची आई सांगते की जे घर आपण खरेदी केले होते त्याचे सर्व पैसे बिल्डरनी आपल्याला पुन्हा आणून दिलेत. हे ऐकून ती अक्षरशः सुन्न होते कारण काळे पैसे बाळगल्यामुळे याचा त्रास व्हायला लागल्याचं तिला जाणवू लागतं. तसंच ती घाईघाईने आपल्या आईकडे भेटायला जाते. निशा आणि तिच्या आईचं बोलणं त्यांच्या सोसायटीतील एक सदस्य ऐकतात आणि त्यांच्या लक्षात येतं की खूप मोठा घोटाळा निशाने केलाय आणि हे प्रकरण सावंत कुटुंबियांच्या कानावरती घातलंच पाहिजे. अप्पाकडून मिळालेला काळा पैसा निशा आणि तिची आई कसा मार्गी लावणार, काय असेल त्यांचं षडयंत्र हे जाणून घेण्यासाठी पहा या मालिकेचे अपडेट्स फक्त राजश्री मराठीवर. नमस्कार, मी मनवा नाईक, तुम्ही पाहताय राजश्री मराठी.